गरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका. ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर. सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असेल रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. खानापूरची लढत हाय व्होल्टेज होणार. नमस्कार, मी चेतन सावंत, वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत. खानापूर मतदारसंघातले राजकीय वातावरण ऑक्टोबर हिटपेक्षा जास्त गतीने तापताना दिसू लागले आहे. गावोगाव कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहे. शिवसेनेकडून विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी पुन्हा जोरदार दावेदारी केली आहे, तर माजी आमदार सदाशिव पाटील यांनीही मैदान मारणार म्हणजे मारणारच हा चंग बांधत कंबर कसले आहे. कोणत्याही पक्षाकडून न लढता ते अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. तर वंचित बहुजन आघाडीने सद्गुरू श्री श्री कारखान्याचे संचालक श्रावण वाक्षे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात वंचित आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकरांना 76,000 मते पडल्याने वंचित आघाडीची उमेदवारी लक्षवेधी ठरणार आहे. गोपीचंद पडळकरांनी बारामती मतदारसंघ निवडल्याने इथे बाबर, पाटील व वाक्षे अशीच लढत होण्याची शक्यता आहे. राजकीय वातावरण तीव्र होत असून खानापूर मतदारसंघातली लढत हाय व्होल्टेज होण्याची शक्यता आहे. बाबर यांनी पुन्हा आमदारकी मिळवण्याची जोरदार तयारी केली, तर माजी आमदार सदाशिव पाटील ताकदीने मैदानात उतरले आहेत. विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पूर्ण ताकदपणाला लावले आहे. गावगावचे कार्यकर्ते चार झालेत. सोशल मीडियावर रणधुमाळे सुरू आहे. एकूणच खानापूर मतदारसंघातली लढत हाय व्होल्टेज होणार हे नक्की. निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. पेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबा बडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक. मिरची व चटणी मसाला एवन क्वालिटी ड्रायफ्रूट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध. सोनम मसाले अँड ड्रायफ्रूट्स नवीन रूपात नवीन जागेत. उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6, शालिमार वॉच शेजारी, जय भवानी मेडिकल समोर, मायनी रोड, विटा.